केरला ब्लॉगच्या सिरीजचा आजचा दिवस आहे तिसरा, आणि या आधी आपण काय काय बघितलं ते बघूया. तर बॅकवॉटर राईड म्हणजे काय ते बघितलं, केरला फूड खाऊन बघितलं, कथकली शो बघितला, त्याच्यानंतर स्पायसेस ट्री गार्डन, मग वाईल्ड लाईफ सेंचुरी, बोट राईड, इको पॉइंट, त्याच्यानंतर टी म्युझियम बघितलं, चहा कसा तयार होतो तेही बघितलं, मग थोडे गेम्स आणि आता डान्स बघणार आहोत. हे सगळं बघायचं तुम्ही जर मिस केलं असेल तर वर इथे जे आय बटन आहे तिथे क्लिक करा, म्हणजे पार्ट वन आणि पार्ट टू हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. काल अर्धवट राहिलेल्या डान्स पार्टी पासून आजचा हा ब्लॉग सुरू होतोय. आहा, खूप नाचलो, मजा केली, भरपूर धिंगाणा घातला, आणि ह्या सगळ्यानंतर माझा एक डान्स सुद्धा होता. कमाल आठवणीत राहील अशी धमाल पार्टी झाली असं म्हणायला हरकत नाही. दुसऱ्या दिवशी मग छान आवरून फोटो सेशन होतं, जे खास वीणा वर्ल्ड वाल्यांनी अरेंज केलं होतं. आता आम्ही मुन्नारला बाय बाय केलं आणि तिथून कोचिनसाठी प्रवास चालू झाला. प्रवासा दरम्यान इतका सुंदर व्ह्यू पाहायला मिळाला होता. आज आपण चायनीज फिशिंग नेट, सेंट फ्रान्सिस चर्च जे फोर्ट कोचीला आहे, डच पॅलेस अशा बऱ्याच चांगल्या चांगल्या प्लेसेसला जाणार आहोत. वाटेत जाता जाता आम्हाला जवळून असा मस्त धबधबा सुद्धा बघायला मिळाला. हा आहे तिकडचा बस स्टँड. आता आपण कोचीमध्ये चायनीज फिशिंग नेट बघायला जातोय. ते स्थिर लिफ्ट जाळं आहे. ही टेक्निक किंवा हे जे नेट आहे हे एखाद्या चायनीज ट्रॅव्हलरनी इथे आणलं असं म्हणतात. लगेच बाजूला इथे फिश मार्केट सुद्धा आहे. त्यानंतरच पुढे अगदी थोड्याच अंतरावर आपण सेंट फ्रान्सिस्को चर्च बघणार आहोत. इथे व्हिडिओ किंवा शूटिंग अजिबात अलाउड नाहीये, त्याच्यामुळे काही फोटो इथे मी शेअर करते. भारतातील सर्वात जुन्या युरोपीय चर्च पैकी हे एक आहे. चर्च बघताना तुम्हाला पोर्तुगीज काळाची आठवण नक्की येईल, कारण का यांनी अजूनही जुन्या गोष्टी छान जपून जतन करून ठेवल्यात. वास्को द गामा जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी भारतासाठी सागरी मार्ग शोधून काढला होता. त्याच्या मृत्यूनंतर कोची येथे त्याला दफन करण्यात आलं, म्हणून ह्याला वास्को द गामा चर्च असंही म्हणतात. फोर्ट कोचीमध्येच हे डच पॅलेस आता आम्ही बघायला जातोय.
खरं तर हा एक राजवाडाच आहे, पण आता संग्रहालयात त्याचं रूपांतर झालं. हे म्युझियम जर तुम्ही बघायला येणार असाल तर 5 च्या आधी या, कारण का 5 नंतर हे म्युझियम बंद होतं. इथे आतमध्ये तुम्हाला वेगवेगळे पालखी बघायला मिळतील, त्याच्यानंतर जुन्या पद्धतीची तिकीटं, काही कॉइन्स बघायला मिळतात, काही जुन्या पद्धतीची भांडी बघायला मिळतील. बेसिकली हे म्युझियम केरळचा इतिहास सांगणारं आहे. तिथूनच आम्ही जू टाउन बघायला गेलो होतो, तिकडे अजूनही जुन्या पद्धतीची घरे किंवा दुकानं तुम्हाला नक्की बघायला मिळतील. तिथेच आम्ही जू लोकांचं उपासना स्थान म्हणजे जुईस सिनेगॉग बघायला गेलो होतो. तुम्ही येणार असाल तर सकाळी 10 ते 12 आणि 3 ते 5 याच दरम्यान भेट द्यायला या. तिथे आत गेल्यावर लगेच निळ्या पांढऱ्या सिरामिक टाइल्स होत्या, त्याच्यानंतर क्रिस्टल झूमर होते तिकडे, काही जुन्या काळातील महान स्क्रोल तिकडे होते. बऱ्याच गोष्टी तिथे जाणून घेण्यासारख्या होत्या, बघण्यासारख्या होत्या, आणि तिथे बरेच शिलालेखही होते. आणि मग आम्हाला तिथे काही वेळ शॉपिंग करण्यासाठी सुद्धा दिला होता, तर एका शॉप मध्ये उदबत्ती कशी तयार करतात याचा डेमो ते देतो. ये सँडलवुड का पॉट है, चंदन का पॉट है, चंदन सँडलवुड पॉट. ये हम खुशबू के लिए यूज करते हैं, और ये गम पॉट है, चिपकाने के लिए. हां, ये भी झाड़ से निकलता है, रबर ट्री से. रबर ट्री से. और ये रेजिन पॉट है, रेजिन, ये भी झाड़ से आता है. ओके, जैसे मिल्क ऑफ द ट्री आती है ना, मिल्क की रेजिन पॉट. अगरबत्ती तो लॉन्ग लास्टिंग के लिए यूज करते हैं. और ये नॉर्मल वाटर है. okay. अभी हम डेमोंस्ट्रेशन के लिए वाटर यूज कर रहे हैं, पानी. जो दूसरा अगरबत्ती बनता है ना, वो हनी से बनाते हैं. ओके, हनी से. आत्तासाठी पाणी नाही तर मग हनी कसं असतं. अगरबत्ती है ना, सनशाइन में रखना पड़ेगा 2 आवर्स के लिए. वाटर ऑब्जर्व करेगा, बंद करेगा स्लोली, वंस पर माना. मग इथूनच आम्ही परफ्यूम आणि उदबत्तीची शॉपिंग केली आणि तिथून आलो ते की हॉटेलला. सो आता तुम्हाला पटकन हॉटेलची रूम दाखवते कशी आहे. हॉटेल ओपन केल्यावर लेफ्ट साइडला वॉशरूम आहे, जे खूप नीट आहे, क्लीन आहे. हाय. मग लगेच इथून बाहेर आल्यावर बेड आहे, ड्रेसिंग टेबल आहे, आणि ह्याला बाल्कनी नाही आहे पण मोठी विंडो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे फॅन नाही आहे, अशा पद्धतीने सेंट्रलाइज AC आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आधी नाश्ता वगैरे केला, मग शॉपिंग करायला गेलो होतो परत. मग वीणा वर्ल्डकडनं केक कटिंग झालं. केक कटिंग नंतर आम्ही अमित सरांना थँक्यू म्हटलं, कारण का ते खूप छान मार्गदर्शन करत होते, आम्हाला छान समजून घेत होते. आणि या ग्रुपमधल्या प्रत्येकाला मी थँक्यू म्हणेन, कारण का हा व्हिडिओ शूट करताना त्यांनी खूप छान प्रकारे मला सहकार्य केलं. मग त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही कोचीन एअरपोर्टला आलो. बाय बाय कोचीन, बाय केरळ. ट्रीप खूप छान झाली. आय होप तुम्हा सगळ्यांनाही नक्की आवडली असेल. त्याच्यामुळे जर तुम्ही अजून पार्ट 1 पार्ट 2 बघितले नसाल
तर प्लीज आठवणीने बघा, इथे वर जे आय बटन दिसतंय तिथे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.